तर मग आपल्या रूमला म्हाका खाण्याची खूपच इच्छा आलेली, म्हणून मग आम्ही म्हाका खाण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो, आपला जो MIDC हिल्सकडे वळणारा जो रस्ता आहे तो इथून सुरू होतो. इथून आपल्याला दिसतोय MIDC चा जो निसर्गरम्य वातावरण आहे तो, आणि इथे आपण आपली गाडी लावतोय. आणि हा जो रोड दिसतोय आपण इथून वरती चालत जाणार आहोत. वरून अजून सुद्धा चांगला नजारा येईल, तर आपण आता चालायला सुरुवात करूयात. सो गाईज, हा तुम्हाला जो छोटा मुलगा दिसतोय, हा माझ्या मामाचा मुलगा आहे. तुझं नाव काय रे? ओम फराट. याचा सुद्धा युट्यूबला एक चॅनल आहे, सबस्क्रायबर फार नाही आहेत पण ठीक आहेत. त्याने मागच्या वेळेला एक मूवी टाकलेली पण त्याला कॉपीराईट स्ट्राईक असल्यामुळे अत्यंत दुःखी असा हा मुलगा दिसतोय. मास्कड मग असे मार्केटमध्ये असताना आम्ही मास्क नव्हतो काढू शकत, पण आत्ता काढतोय. हा पहा किती असा अत्यंत दुःखी चेहरा. माझा ठीक आहे, कारण माझ्या RK आर्ट अँड क्रिएशन्स त्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर माझा चेहरा तसा हॅपीनेसने भरलेला आहे. तर आपण आपल्या व्लॉगला आत्ताच जम लागलाय, पाहूयात वर जाऊन कसा नजर आहे. इथे तुम्ही आपली बाईक पाहू शकता, जास्त क्लिअर नाही दिसणार कारण फोनला एवढीच क्लिअरिटी आहे. सो दिस इज द रोड, आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता सुंदर असा नजारा दिसतोय. ओम कस वाटतंय तुला? तर हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो आहे MIDC चा वॉटर प्लांट. इथूनच सर्व आजूबाजूंचे जे गाव आहेत, परिसर आहे, ते सर्वांना पाण्याचा पुरवठा उपलब्ध होतो. आणि अपूर्ण रसायनी एरिया. आपल्याला अजून सुद्धा वर चढायचंय, बघूयात वर जाऊन कसं वाटतंय. तर गाईज, मी आणि ओम चालतोय खूप दम लागला इथेच, कारण रस्ता खूपच असा चढणीचा आहे, पण वर जाऊन एकदम सुंदर व्ह्यू दिसतो.
जसे असे आपण वर चढतोय तसे चांगला नजारा दिसतोय. खूप अशी मस्त हवा सुटलेली आहे. तर आपलं आत्ताच खूप दमलेलं दिसतोय. ओम, तुला काय वाटतंय आपला पहिला व्लॉग आहे? तू सुद्धा आय थिंक की पहिल्यांदाच कोणाच्या तरी व्लॉग मध्ये येतेस. अंगोर येतील तेव्हा समजतील की सुंदर. गाईज, माझा हा पहिला व्लॉग आहे आणि आपल्या रसायनी एरियात असे भरपूर ठिकाणं आहेत निसर्गरम्य, पण मी हा ठिकाण यासाठी निवडलं कारण आता कोरोना आहे आणि या ठिकाणी जास्त लोक येत नाही. तर मग मला तुम्हाला दाखवायचं होतं की हा स्पॉट सुद्धा चांगला आहे फिरायला येण्यासाठी. तर आता आपण MIDCच्या जंगलात चाललोय. इथे वाघ, सिंह असे खूप मोठे मोठे प्राणी आपल्याला पाहायला नाही मिळणार. आपण मके खाण्यासाठी एक स्पॉट बघतोय. तर आपल्याला बऱ्यापैकी स्पॉट मिळाला आहे. इथे आपण बसूयात. सो गाईज, आपण आलोय MIDCच्या डोंगरामध्ये आणि इथून तुम्ही पाहू शकता नजारा. समोर असा निसर्गमय दृश्य आणि इथे आपण आता मके खातोय. ओम, हाच जरा ओमची अशी कातील स्माईल आपल्याला पाहायला मिळत आहे. हा नजारा. तर मित्र हो, आम्ही मके एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही हा निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आपण उतरतोय खाली. तर ओमला हा विमान पाहायचा होता म्हणून आपण तो व्हिडिओ मध्ये कॅप्चर केलाय. आणि हा आपला ओम. ओम, तुला काय वाटतं आजच्या ब्लॉग बद्दल? निसर्गमय वातावरण होतं आणि त्यात आम्ही गरमागरम मका खायत होतो तर मन खूप तृप्त झालं. बस. तर मित्रांनो, ती पहा आपली छोटीशी प्यारीशी नन्हीशी आपली जी स्प्लेंडर बाईक आहे ती आपली वाट पाहत आहे. आपण तिच्याच दिशेने चालत आहोत. तर गाईज, आज आपण रसायनीमधील MIDC हिल्स इथे गेलेलो. जर तुम्ही सुद्धा कधी रसायनीमध्ये आलात तर ह्या स्पॉटला आवर्जून भेट द्या कारण वरून खूपच छान असा रसायनीचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. सो गाईज, जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर बटनवर क्लिक करा. ओम बोललाय तर तुम्हाला ऐकायलाच पाहिजे ते. तर प्लीज तो बोलला तसंच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. Thank you.